स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात तसेच कोकण किनारपट्टीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दल दक्ष आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी तरुण भारत सोशल मीडियाशी बोलताना सांगितले. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. 15 ऑगस्ट दिनी सकाळी रत्नागिरीतील जिल्हा पोलीस मुख्यालयातील ग्राउंडवर शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. झेंडावंदन त्याचप्रमाणे परेडचं संचलन होणार आहे. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून या आपल्या राष्ट्रप्रेमाच्या राष्ट्रभक्तीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. 15 ऑगस्टच्या निमित्ताने जिल्हा पोलीस दलातर्फे योग्य ती खबरदारी आणि बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्व पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व स्तरांवर आपण योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. किनारपट्टीचा गैरवापर होऊ नये व सुरक्षितता राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित यंत्रणेला व सर्व पोलीस स्थानकांना सूचना देण्यात आल्या असून प्रत्येकाच्या हालचालीवर पोलीस विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. तरुण भारत सोशल मीडिया यूट्यूब आणि फेसबुक नंतर आता इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम वर सुद्धा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या TBD सोशल मीडिया या इंस्टाग्राम आणि @TBDNews या ट्विटर पेजला फॉलो करा आणि आमच्या तरुण भारत टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा.